निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे पनवेल महापालिका हद्दीतील ठिकठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले होते, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. याची दखल घेत भाजपचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत आणि भाजप नेते प्रशांत कदम यांनी कामोठे येथील या ठिकाणाची पाहणी करून रस्ता मोकळा करून घेतला, त्यामुळे येथील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. तसेच नवीन पनवेल सेक्टर 3 सिडको गार्डन जवळ ट्रान्सफॉर्मर आणि विजेच्या खांबांवर झाडं पडली होती. हे समजताच नगरसेवक संतोष शेट्टी यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन MSCBशी संपर्क करून पाठपुरावा केला, त्यामुळे आज वीज पुरवठा सुरळीत सुरू झाला. तसेच रस्त्यालगत असलेली मोठी झाडे कापण्यात आली, त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय टळली आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.